Now, practical number 6, that is study of phylogeny of horses with the help of picture or cuts. Phylogeny of horse. There are number of horses which are evolved from prehistoric time to the present day, and these horses, its evolution is from Eocene period of the that is 38 million years ago. That is practical number 6. Present day phylogeny of horse with a diagram cuts out of limbs and teeth of horse ancestor. Present day modern horse ecus are most useful domesticated animal. आत्ताचं जो काही प्रेझेंट डे मॉडर्न हॉर्स आहे इकस हा डोमिस्टिकेटेड ॲनिमल आहे. हॉर्स ग्रॅज्युअली इव्हॉल्ड, हॉर्स जो आहे हळूहळू ग्रॅज्युअली इव्हॉल्ड झालेला आहे, त्याच्यामध्ये इव्होल्युशन हे झालेलं आहे. फर्स्ट हॉर्स आहे आयरॅकोथेरियम. द फर्स्ट हॉर्स इलॉंगेटेड त्याचे इव्हेंट्स. द फर्स्ट हॉर्स बिलॉंग्ड टू सिनोझॉइक इरा ऑफ टर्शरी पिरियड. सिनोझॉइक इरामध्ये टर्शरी पिरियडमध्ये इओशियन इपोचमध्ये 55 मिलियन इयर ॲगोमध्ये तो इव्हॉल्व झालेला आहे. त्याचे जॉग्राफिकल कंडिशन जे आहे, हे जॉग्राफिकल कंडिशन त्यावेळेस कॉन्टिनेंट राईज होत होतं आशिया युरोपमध्ये आणि वेस्टर्न नॉर्थ अमेरिकामध्ये ग्रासलँड फॉरेस्ट त्यावेळेस होतं. हायरॅकोथेरियम जो होता हा नॉर्थ अमेरिकामध्ये आढळत होता आणि त्या ठिकाणी तो एक्सटिंक्ट झालेला आहे. त्याची साईज ही द साईज ऑफ फर्स्ट हॉर्स व्हेरी स्मॉल. बॉडी हेड नेक ट्रंक टेल ने डिव्हिजन होतं. नेक वॉज रेज्ड अपवर्ड, थोडीशी मानवरती होती. फोर लिम्सवरती चार पाय होते. हँड लिम्ब जे हँडर प्रीमोलार वेर मोलार लाईक म्हणजे दाडा उपदाडा त्याच्यामध्ये होत्या. हॉर्स जो होता हा फोर टो हॉर्स होता, त्याचं आयडेंटिफिकेशन. त्यानंतर यू हिपस किंवा डॉन हॉर्स असं त्याला म्हणत असतात. हा हॉर्स जो होता यू हिपस इव्हॉल्ड फ्रॉम हायरॅकोथेरियम. हायरॅकोथेरियमपासून इव्हॉल्व झालेला आहे. आणि सेकंड हॉर्स तो राहत असतो इव्होल्युशनरी हिस्ट्रीमध्ये. त्याची जॉग्राफिकल कंडिशन हायरॅकोथेरियमसारखीच राहत असते. फॉसिलचे डिस्ट्रीब्युशन जे होते तो नॉर्थ अमेरिकेमध्ये आढळत होता. हॅबिटॅट जी होती त्याची, हॅबिटॅट हा सॉफ्ट व्हेजिटेशन खात होता. कॉमनली कॉल्ड डॉन हॉर्मस म्हणत होते, हॉर्स म्हणत होते. त्याची 12 इंचेसपर्यंत हाईट होती. त्यानंतर डॉगसारखा तो कॅटसारखा हॉर्स होता. बॉडीची काय होते, हे बॉडी डिव्हिजन हेड नेक ट्रंक टेलमध्ये होतं. जेव्हा हेडवरती आईज होते, जॉज होते, इयर होते. त्यानंतर फोरलिम फोर टोज होते. फर्स्ट टो जो होता स्प्लिंट अँड फ्लॅट होता. हँडलिमवरती थीन टो होते अँड टोज होते, हे इलॉंगेटेड होते. आयडेंटिफिकेशन जो होता यू हिपस कंटेन स्प्लिंट अँड पजेसेस अबव फीचर्स. मेसोहिपस जो होता हा मेसोहिपस यू हिपसपासनं डेव्हलप झालेला आहे 38 मिलियन इयर ॲगो. आणि त्याचं जॉग्राफिकल कंडिशन हायरॅकोथेरियमसारखी होती. मेसोहिपस जो होता हा मेसोहिपस मायग्रेट टू ओल्ड वर्ल्ड अँड वेअर दे बिकम देन, तेव्हा तो एक्सटेंड झालेला आहे. त्याची साईज जी होती ही इन्क्रीज्ड होती. बॉडी डिव्हिजन सेम होतं मागच्यासारखंच. त्यानंतर फोरलिम्स जे होते, फोरलिम्स अँड हँडलिम पजेसेस फंक्शनल टोज होते त्याच्यामध्ये. थ्री टोज होते. हेड कंटेन आईज, त्यानंतर इयर्स आणि जॉस त्याच्यावरती होते. प्रीमोलार बिकम मोलार. दाढा ज्या होत्या उपदाढांच्या दाढांमध्ये रूपांतर झालेले. इनकस वेअर प्रेझेंट. हा जो काही हॉर्स होता हा हॉर्स त्याच्यामध्ये पजेसेस मोलराइज पी मोलार्स अँड अबोव फीचर त्याच्यामध्ये होतं. पॅराहिपस हे मेसोहिपसपासनं डेव्हलप झालेलं आहे 35 मिलियन इयर ॲगो. तो त्या वर्षापूर्वी आढळला होता आणि त्या ठिकाणी तो एक्सटिंक्ट झालेला आहे. जॉग्राफिकल कंडिशन जो होती, जॉग्राफिकल कंडिशन सिमिलर लाईक दॅट ऑफ द हायरॅकोथेरियम. हॅबिटॅट वॉज
रिव्हील बिगिनिंग ॲडॅप्टेशन फॉर लाईफ प्लेन्स अँड इट इज इनिशिएटेड रनिंग पॉस्चर होतो अँड लॅटर इट बिकम एक्सटिंक्ट. त्याचे कॉमेंट्स जे होते इन्क्रीज साईज होती, हाईट वेटसुद्धा इन्क्रीज होतो. थ्री टोड हा हॉर्स होता. त्यानंतर सेकंड फोर्थ अँड लॅटरल डिजिट स्टील कॅरीड हुप्स, त्याच्यावरती हुप्स जे होते हे हुप्स प्रेझेंट होते. आयडेंटिफिकेशन हा इलॉन्गेटेड सेंट्रल फॅलेन्स त्याच्यामध्ये लांब होता, पॅराहिपस. त्यानंतर मेरी चिप्पस इज इव्हॉल्ड इन सिनोजॉइक इरा टर्शरी पिरियडमध्ये, दॅट इज 26 मिलियन इयर ॲगो. त्याचं जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन वरचे जे काही हॉर्स आहेत त्याच्यासारखंच आहे. त्यानंतर नॉर्थ अमेरिकामध्ये तो आढळत होता. आणि हा जो काही ग्रेजिंग सक्सेसफुल ग्रेजिंग हॉर्स होता, म्हणजे गवत खाणारा तो हॉर्स होता, त्याची साईज जी होती ही साईज इन्क्रीज झाली. त्यानंतर इट इज लाईक डॉंकीसारखा तो दिसायला लागला, सुरुवातीला डॉगसारखा कॅटसारखा होता. त्यानंतर बॉडी डिव्हिजन हेड नेक ट्रंक टेल, हेडवरती आईज इयर, त्यानंतर जॉज होते, लॅटरल डिजिट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट होते. थ्री टोड त्याच्यामध्ये होते, तीन टोज होते फोर लिम्स आणि हाइंड लिम्सला. अँड डेप्थ टीथ इन्क्रीज होते. हा एक क्राऊन होते, जे काही दात होते दातांना क्राऊन त्याच्यामध्ये होतं. याची साईज जी होती ही साईज डॉंकीसारखी होती, त्याच्यावरनं तो ओळखला जात होता. प्ल्यू हिपस वन टोड, याला फक्त सिंगल टो होता. आणि हा जो काही हॉर्स होता प्ल्यू हिपस हा मेरी चिप्पसपासनं डेव्हलप झाला. हे इम्पॉर्टंट आहे, एखादवेळेस MCQ मध्ये विचारलं जाईल. मेरी चिप्पस इन सिनोजॉइक इरा क्वार्टरनरी पिरियडमध्ये तो डेव्हलप झाला होता. 7 मिलियन शेअर वर्षापूर्वी तो आढळत होता. त्याचं डिस्ट्रीब्युशन जॉग्राफिकल कंडिशन सेम होते आयरॅकोथेरियमसारखी. आणि हॅबिटॅट जे होते ॲडॅप्टेड फास्ट रनिंग हॉर्स होता. त्यानंतर साईज जी होती 50 इंचेसपर्यंत टॉल होता. आणि फर्स्ट वन टोड हॉर्स होता. बॉडी डिव्हिजन हेड नेक ट्रंक आणि टेलसारखी होती. हेड कंटेन हॉर्स लाईक जॉज होते त्याच्यामध्ये. आणि लॅटरल डिजिट्स वेअर कम्प्लिटली लॉस, त्याच्या आजूबाजूचे जे काही डिजिट्स होते हे पूर्ण कम्प्लीट झालेले, म्हणजे त्याच्यामध्ये वन टोज त्याच्यामध्ये प्रेझेंट झाला. टीथ लॉंगर होते, कप्स होते त्याला. आणि हा हॉर्स जो होता हा हॉर्सवरचे जे काही कॅरेक्टर आहे त्याच्यावरनं तो आढळत होता. त्यानंतर इकस मॉडर्न रेस हॉर्स, आत्ताचा जो काही हॉर्स आहे त्याला इकस असं म्हणत असतात. आपली हो इकसपासूनच डेव्हलप झालेला आहे. इट इज अबाउट 3 मिलियन्स इयर ॲगो तो डेव्हलप झालेला आहे. आणि जॉग्राफिकल कंडिशन जे आहे हे जॉग्राफिकल कंडिशन तो ग्रासेस लक्झुरियन ग्रासेस व्हिजिटेशन खात असतो, गवत वगैरे खात असतो. त्यानंतर कॉस्मोपॉलिटियन म्हणजे पूर्ण जगामध्ये तो आढळत असतो. इकस जो राहत असतो हा फास्ट ग्रेझर परफेक्ट ग्रेझर आणि फास्ट रनर पळणारा हॉर्स राहत असतो, जे रेससाठीसुद्धा त्याचा उपयोग होत असतो. 60 to 65 इंचेस त्याची हाईट राहत असते. बॉडी हेड नेक ट्रंक आणि टेल आईज, हेडवरती आईज राहत असतात, इयर राहत असतात. त्यानंतर जॉस त्याच्यामध्ये प्रेझेंट राहत असतात. टीच जे राहत असतात हे ग्रेजिंगसाठी ग्राइंडिंगसाठी उपयोगात येत असतात. नेक लॉन्ग राहत असते, मोबाईल राहत असते म्हणजे मुव्हेबल नेक त्याच्यामध्ये राहत असते. ट्रंक जी राहत असते ही सुद्धा लार्ज राहत असते. बॉथ फोर लिम्स अँड हँड लिम्स कंटेन हुप्ड टूज, त्याच्यामध्ये खुरा राहत असतात. इकस इज सक्सेसफुली फ्लरिशिंग, म्हणजे तो पूर्ण फ्लरिश झालेला आहे. आणि त्याचा वापर डोमेस्टिकेशनसाठी, वॉरसाठी, वॉर म्हणजे युद्धामध्ये, ट्रान्सपोर्टेशनसाठी, रेसिंगसाठी, हॉर्स रायडिंगसाठी त्याचा उपयोग होत असतो. सिन्स द अबव हॉर्स कंटेन वन टोड ईच इन फोर, त्याच्यामध्ये वन टो राहत असतो फोर लिम्सला आणि हाईंड लिम्बला खुरा जे राहत असतात एका पायामध्ये एक टो त्याच्यामध्ये प्रेझेंट राहत असतो. हे हॉर्स जे आहेत हे हॉर्स डायग्राम याच्यामध्ये दाखवलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे डार्विन फिंचेस विथ डायग्राम्स कट्स ऑर आउटब्रेक्स. डार्विन जो होता डार्विनने एक ओएच केलेलं होतं, म्हणजे जलप्रवास केलेला होता. गॅलापॅगोस आइसलँड होती, हे जे काही गॅलापॅगोस आइसलँड होते हे 600 मैल्स हे वेस्ट साऊथ अमेरिकेच्या जवळ होतं. त्याचा जो काही एरिया जो होता 2870 स्क्वेअर मैल्स त्याचा एरिया होता. त्याच्यामध्ये 5 लार्ज आइसलँड होते आणि 10 स्मॉल होते. आणि त्याच्यामध्ये वन ऑफ देम इज प्रिटी लार्ज, एक सगळ्यात मोठं त्याच्यामध्ये लार्ज होतं. त्याची जी काही
1,750 square mile हे त्याचा एरिया होता. जिऑलॉजिकली तिथे चार व्होल्कॅनिक आयसलँड्स होते ते, आणि ह्या आयसलँड्सवरती हा जो काही डार्विन होता, या डार्विनने व्हिजिट दिलेल्या आहेत, आणि व्हिजिट देऊन त्या ठिकाणी त्याने ऑब्झर्वेशन केलेले आहे. आणि ऑब्झर्वेशन करून त्याने वेगवेगळे प्रकारचे जे काही बर्ड्स राहत असतात, बर्डची फॅमिली जिओप्सिडी या फॅमिलीचं त्याने स्टडी केलेलं आहे. आणि त्याच्या सेफ साईज, बिगच्या सेफ साईज आणि प्ल्युमेज कलर, त्याच्या पिसाऱ्याच्या कलरनुसार डार्विनने त्याला डार्विन फिंचेस असं त्या पक्ष्यांना नाव दिलेले आहे. डार्विन जो काय आहे, डार्विनने 13 नवीन जाती ज्या काही राहत असतात फिंचेसच्या, त्या शोधून काढलेल्या आहेत. 5 जनरा त्याच्यामध्ये आहेत. त्याची ओरिजिनल जीनस जिओप्सिया आहे, राहत असते. अकॉर्डिंग टू फीडिंग हॅबिटॅटनुसार ते फिंचेस जे राहत असतात, एक ग्राउंड फिंचेस म्हणजे ग्राउंडवरती कॅक्टस नावाचं जे काही साबर राहत असते त्याच्यावरती ते खाणारे. त्यानंतर इन्सेक्टिव्होरस ट्री फिंचेस, इन्सेक्ट खाणारे ट्री फिंचेस. वूड पेकर जे काय राहत असतं, म्हणजे वूडमधनं इन्सेक्ट खाणारा वूड पेकर. त्यानंतर व्हिजिटेरियन ट्री फिंचेस म्हणजे गवत खाणारे मँग्रोव्ज फिंचेस. मँग्रोव्ज म्हणजे जिथं गवत पाणथळ असेल अशा ठिकाणी मँग्रोव्ज. कोकूज फिंचेस, त्यानंतर वाल्ब्रर फिंचेस, असे फिंचेसचे प्रकार त्याने आढळ क्लासिफाईड केलेले आहेत. आणि हे फिंचेसच्या प्रकारानुसार त्याने डार्विनने ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन जे राहत असतं, हे ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन हे आयडेंटिफाय केलेले. दीज आर दी फिंचेस. दे आर ऑफ व्हेरियस टाईप्स, दॅट इज ग्राउंड फिंचेस, ट्री फिंचेस, वाल्ब्रर फिंचेस अँड सो ऑन. हेअर वी आर कम्प्लिटेड अवर प्रॅक्टिकल्स. रेस्ट ऑफ द डिटेल्स विल सी.